नमस्कार. आज आपण भेटलोत म्हणजे ना, एक 3 दिवसापूर्वी रात्री 1-1.5च्या दरम्यान मला एक मेसेज आला प्रफुल्ल साने यांचा. अहो, ते अंताक्षरीमध्ये आणखी कोण कोण भाग घेणार आहेत का आपल्या ग्रुपमधून? कारण एक 8-10-15 दिवसापूर्वी तो अंताक्षरीचा विषय आपण बघितला होता, पण त्याच्यानंतर त्याला विसर पडला. कारण आपल्याला माहिती आहे, आपण अपर्णताई या विषयामध्ये मध्यंतरी होतो. पण सर्वात प्रथम प्रफुल्ल साने साहेब, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. त्यांनी तसं म्हटल्यानंतर मी त्यांना मेसेज टाकला, उद्या सकाळी प्रयत्न करूया मला आठवण करा म्हणून. पण मी रात्रीच बहुतेक मेसेज टाकला ग्रुपवर, ते सर्क्युलर शोधून काढलं. आणि या अंताक्षरी मध्ये चार चार ची जोडी करायची, आणि आपल्यापैकी कोण त्या अंताक्षरीला येणार त्यांनी नावं पाठवा माझ्याकडे अशा प्रकारे. आणि पटकन आपल्याकडे एक 3 ग्रुप 4-4 जणांचे तयार झालेले आहेत. चौथ्या ग्रुपला एकच नाव आलंय, 3 नावं यायची बाकी आहेत. तर आता जी आपली चर्चा असेल त्याला अनुसरून जर कोणाला इंटरेस्ट वाटला, कारण हे आत्ताचं आपलं जे वक्तव्य आहे हे पण ग्रुपवर टाकणार आहे, आणि आपण एक चौथा ग्रुप करू, आणि त्याच्यानंतर 5व्या ग्रुपचं सांगता येत नाही आहे, पण 3 जण तर आणखी जॉईन होऊ शकणार आहेत आपल्याला. आता आपण ही मीटिंग घेण्याचा कारण काय? एक तर ही नावं उद्या म्हणजे 10 तारखेपर्यंत गणपती मंदिर ट्रस्टला द्यायची आहे, आणि पैकी आपण 4-4-8 एकत्र द्यायची म्हणून पहिला आणि तिसरा ग्रुप त्यांच्याकडे नावं आज सबमिट केली आहे. आणि दुसऱ्या ग्रुपचं अशोक देशपांडेंच्या नावाने सबमिट करायचं आहे म्हणून दुसऱ्या ग्रुपचं आणि चौथ्या ग्रुपचं नावं सबमिट करायची आहे. चौथा ग्रुप अजून पूर्ण व्हायचा आहे. प्रफुल्ल साने अनम्यूट करा, मी कुठे चुकलो तर मला करेक्ट करा. बरोबर आहे, बरोबर बरोबर. चालेल. हो, तर हा एक भाग झाला. आपण काय केलं, लवकरच तो अंताक्षरीचा ग्रुप केला म्हणजे आपलं कम्युनिकेशन एकत्र राहील, सगळ्यांना कळतील आपले ग्रुप कोणते आहेत म्हणून, त्यामुळे चुकून एक दुसऱ्याच्या ग्रुपमध्ये जॉईन नाही होणार. आणि तो आपला अंताक्षरीचा जो ग्रुप आहे तो अंताक्षरी होईपर्यंत राहील, नंतर आपण त्याला डिझॉल्व करून टाकू. आता प्रफुल्ल सानेंशी बोललं असताना मला खूप शोध लागला, म्हणजे एखाद्या गुहेत जातो आणि आतमध्ये आपल्याला खूप वाटा दिसतात तशा. ते म्हणाले, सर हा अंताक्षरीचा जो विषय आहे ना, हा इतका सोपा नसतो, हा विविध आणि वेगवेगळ्या प्रकारे तिथे प्रश्न विचारले जातात, आणि त्या सगळ्याची तयारी करायला लागते. आणि जेव्हा 4 जणांचा ग्रुप बनतो तेव्हा त्यातल्या प्रत्येकाने एक आपलं एक्सपर्टाइज घेऊन त्याच्यावर जास्ती अभ्यास करायला पाहिजे, आणि तो सगळा विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि मला प्रफुल्ल सानेंचं एक वाक्य फार आवडलं साने साहेब, आणि आता त्याचं गूढ कळलं की तुम्ही का एवढ्या स्पर्धा जिंकता. ते म्हणाले, मी कोणत्याही स्पर्धेला तयारी केल्याशिवाय जात नाही, आणि आपल्याला खूप तयारी करायला पाहिजे, त्यामुळे आपले जे काही 4 ग्रुप असतील ते सगळे तयारीनिशी ह्याच्यात उतरतील. आणि तयारी एवढी करायची की पहिला नंबर मिळवायचा आहे, आणि स्पर्धेत भाग घेतल्यानंतर स्पर्धा डोक्यातून काढून टाकायची. म्हणजे स्पर्धा झाल्यानंतर पहिल्या नंबरसाठी प्रयत्न नाही करायचे, तर ते आपण असेपर्यंतच करायचे आहेत. तर त्याप्रमाणे आपण त्या विषयाला सुरुवात करतोय. आणि साने साहेब, मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही हा विषय सुरू करा. साने सर सांगतील, त्याच्यानंतर निवेदिता आता ही खासनीस काही त्यांचे अनुभव सांगतील किंवा काय बदल काय ऍडिशन ते. ह्या दोघांचं नाव मी का घेतोय तर माझ्या माहितीप्रमाणे ह्या दोघांनी अगोदर अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला. तर आणि त्याच्यानंतर सगळे आपण एकमेक त्यांना प्रश्न विचारू, म्हणजे ह्या सगळ्याचं स्वरूप असं होईल की आपल्या सभासदांपैकी इतर कुणाला जर जॉईन व्हायचं असेल याच्यामध्ये तर त्यांना त्यांच्या दृष्टीने विचार करायला सोपं पडेल. कारण ही अंताक्षरी स्पर्धा म्हणजे तुम्हाला गाणं आलं पाहिजे असं नाही आहे.
तर हे विविध गोष्टींवर अवलंबून आहे. साने साहेब तुम्ही निवेदिता खास्तीच त्यांना सांग बोलू द्या, कारण त्यांना जास्ती अनुभव, दोन स्पर्धांमध्ये बरं, त्यांनी भाग घेतलाय. निवेदिता ताई तुम्ही अनम्यूट करा. सर माझं नाव तुम्हाला कोणी सांगितलं? मी स्पर्धेबद्दल रामदेव म्हणजे डोंबिवली मी छोटी आहे सांगितलं, इकडून तिकडून कळत. मी सांगितलं राहुलला काय साने सांगितलं. हे बघा, आपल्याला ना पाऊणतास आहे, त्याच्यात हा विषय संपूर्ण संपवायचा आहे, त्यामुळे आता आपण इतर गोष्टीत नको जाऊ. हा 5-6 वर्षांपूर्वी बोल. पूर्वी एक स्पर्धा घेतली होती आणि त्या दिवशी नेमकी मी गणेश मंदिरात सहज गेली होती. शेवटचा दिवस होता, फॉर्म भरायचा होता. मी माझं नाव वरती लिहिलं आणि मला माहित असलेल्या हास्यकल्प क्लबच्या ज्या बायका आहेत त्यांना गायला येतं का बरोबर. नाही मला माहिती नाही. मी तिघांची नावं लिहून टाकली सरळ आणि फॉर्म सबमिट केला आणि नंतर आंबेकर वगैरे होत्या त्यांना म्हणून सांगितलं असं असं. मीरा कुलकर्णींचा हास्य क्लब होता तेव्हा, की तुम्हाला तुमची नावं लिहिली आहे चालेल ना? हो म्हणायला, बरं झालं वगैरे असं. आणि नंतर मग आम्ही त्या दिवशी ह्याला रिझ्युम झालो. तर पहिल्यांदा त्याने काय केलं, सेकंड फ्लोअरला आम्हाला सगळ्या ग्रुप्सना 4-4 जणांना बसवलं होतं आणि आम्हाला पहिली अंताक्षरीची एक फुल ही घेतली. म्हणजे सुरुवात त्याने केली, मग आपण पुढच्या 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 शेवटपर्यंत ते आले. म्हणजे एक अशी राऊंड झाली अंताक्षरी, म्हणजे शेवटच्या शब्दावरती म्हणायचं हे एक राऊंड झाली. नंतर त्याने काय केलं की एक शब्द दिला, म्हणजे उदाहरणार्थ चिंच, म्हणजे पटकन तुम्हाला कळलं पाहिजे की चिंच म्हटल्या कुठलं गाणं येणार. हे चिंचेचे झाड हे आम्ही पटकन म्हणतो म्हणून आम्हाला त्यांनी सिलेक्ट असं काहीतरी होऊन त्या 3-4 राऊंड त्याने खालीच घेतल्या. कळलं का? ते जवळजवळ 10-12 ग्रुप्स का जास्तच होते मला वाटतं, त्यातल्या फक्त त्यांनी 5 वरती काढल्या. आणि त्याच्यामध्ये यल्ला कुलकर मॅडम पण होत्या, मी बघितलं होतं. सुवर्णा यस पटवर्धन होत्या असं मला हो. आठवतं. म्हणजे असं बरोबर आणि बरोबर. वेगवेगळे ग्रुप होते आणि मग आम्ही तिघही, म्हणजे यल्लापूरचा ग्रुप ग्रुप पण सिलेक्ट झाला होता, माझा ग्रुप पण सिलेक्ट झाला होता आणि त्या ह्यांचा सुवर्णा पटवर्धनचा कोण दातारबाई वगैरे त्यांचा, त्या भजनाच्या बायका होत्या, असे 3-7-8 बायका 5-6 ग्रुप मध्ये वरती नेले थर्ड फ्लोअरला. मग तिथे त्यांनी प्रोजेक्टर लावला होता आणि प्रोजेक्टर वरती जे काय ते विचार विचारतील त्याला आपल्याला बटन दाबायचं होतं. म्हणजे विचारलं लगेच बटन दाबायचं असं त्यांनी सोय केली होती. बघा, जो पहिला बटन दाबेल त्याला तो मार्क जाईल असं. आणि निगेटिव्ह मार्किंग पण होतं त्याच्यामध्ये. जर तुम्ही न विचार करता चौघांमध्ये डिस्कशन न करता उगाच काहीतरी उत्तर दिलं तर 50 वरनं 10 वर पण लोक आलेली आहेत, 50 ला गेली. म्हणजे ते तुम्ही व्यवस्थित जज केलं पाहिजे की बाबा आपण काहीतरी बोलायचं आणि मग हे म्हणजे आपल्या ग्रुप मधल्या लोकांनी डिस्कशन केलं किंवा बोलायचं नाही, नाहीतर निगेटिव्ह मार्किंग होतो ते. आणि काय झालं कोणा स्टोक आम्हाला चांगलं हे मिळालं, मला वाटतं मला सेकंड वगैरे मिळालं ग्रुपला आमच्या. आंबेकर बाई गाणी छान म्हणायच्या वगैरे सगळं, त्यात गाणी वगैरे पण होती शब्द देऊन वगैरे असे. नंतर शेवटचं अक्षर आणि मेन म्हणजे तिकडे त्यांनी फिगर्स दिलेल्या, म्हणजे एक असं झाड दाखवलेलं तिकडे काशीनाथ घाणेकर उभे आहेत. मग आपण पटकन मेमराइज करायचं की हे कुठलं पिक्चर असेल, तर तेच गाणं होतं हे चिंचेचे झाड. म्हणजे खाली पण ते झालं होतं आणि वरती पण त्यांनी ते झाड लावलं होतं आणि पटकन ओळखायचं. म्हणजे त्याला आपल्याला पिक्चर पण बघितलेले असले पाहिजेत तर आपल्याला तो प्रसंग कळणार, नाही तर कसं कळणार ना. असं सगळं होतं आणि खूप छान झाली ती. आणि त्यात 2 यंग मुलांनी ती हे केलं होतं आणि इतके हुशार होती ती मुलं, यंग होती काही 25-30 वर्षाची 2 मुलं होती मला आठवत. सौरभ सोनी, हा सौरभ सोनी आणि ओक ओक असे बाई होती. मला नावं नाही मी विसरले कारण त्याला 5-6 वर्ष झाली असं. छान झाली एक्सपिडिशन, मला खूप आवडली. पण आपण अभ्यास केला पाहिजे एवढं नक्की, कारण आता पुढे काही करू शक विचारू शकतात ते. कारण जसं पुढे पुढे जात चाललंय हे क्षेत्र, थोडासा त्या ह्याचा अभ्यास करायला पाहिजे संगीत दिग्दर्शकांचा. एखाद्या समजा संगीत दिग्दर्शक कोणतरी दाखवले आणि तुम्हाला ओळखता आले नाही तर प्रॉब्लेम होणार. किंवा एखादे तबलेवाले, म्हणजे हुसेन बिसेन पटकन ओळखतात, हा कोण आहे माणूस तबलेवाला हुसेन, असं आलं पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे. प्रोजेक्टरवर घेतला खाली काही चालतं, खाली आपलं कोणीतरी काहीतरी म्हणू शकतं. पण ते 5 ग्रुप वरती नेतात, 5 किंवा 6 असतील मला आठवते, बहुतेक 5च होते वरती. आणि मग काय शेवटी शेवटी काय म्हणालात, 5च ग्रुप वर काय फायनलिस्ट म्हणून 5 ग्रुप नेतात, त्यातले 3 जणांना सिलेक्ट केलं. आणि मग ते पैशाच्या रूपात काही देत नाही, ते तुम्हाला हे देतात मॉन्युमेंट, म्हणजे
ट्रॉफी देतात बरोबर गणपती मंदिराची, आणि देवाचा प्रसाद म्हणजे लाडू आणि नारळ आहे, आम्हाला दिला होता बरोबर आमच्या आहे, पिशवीत, बरोबर एवढं आहे, मला आठवत. बरोबर पैसे वगैरे काही देत नाहीत. हा म्हणजे तेव्हा काय अगदी आपण एकमेकाशी चुरस करायला नको पैशासाठी वगैरे, असं आता म्हणजे मला पैशावर आठवत येऊ होतं. आपण नंतर. तुम्हाला आणखी काही मुद्दे सुचतायत का त्याच्या संदर्भातले? नाही एवढंच म्हणजे मला तर आठवतं तर एवढंच, त्याला खूप ऐक, लक्ष हरकत कमी नाही, म्हणजे आता एवढं प्रफुल्ल असं साने वाटतं. बोलतील तेव्हा जर तुम्हाला काही आठवलं तर लक्षात घ्या. साने साहेब बोला. बर हा सर्वांना नमस्कार. नमस्कार. मी काही काही मुद्दे काढले आहेत ते मी सांगतो. आधी सर्वांनी 15 मिनिटं आधी येणं आवश्यक आहे. जे जे मेंबर्स आहेत भाग घेणारे त्यांनी 15 मिनिटं तिकडे गणपती मंदिर मध्ये उपस्थित राहणं आवश्यक आहे. 20 तारखेला आपली स्पर्धा आहे आणि 4 वाजताची वेळ आहे, तर 15 मिनिटं तरी अवश्य यावं. दुसरे बरोबर. म्हणजे गेल्या म्हणजे निवेदिता खासनीस यांनी सांगितलं त्याच्यानंतरच्या वर्षी, त्यावर्षी मला माहिती नव्हतं पण त्याच्या नंतरच्या वर्षी मला कळलं आहे आणि मी भाग घेतला. त्यावेळी पण चक्रदेवबाई, येलापूरकर वगैरे हे सगळे होते आणि येलापूरकर याच्यामध्ये खूप माहीर येतात या गोष्टीमध्ये. आता मी सांगतो की हे 2 फेऱ्यामध्ये होतं, दोन फेऱ्यामध्ये होतं. सुरुवातीला साधारण म्हणजे त्यावेळी त्यांनी नंतर एंट्री क्लोज केली शेवटच्या दिवशी मी जेव्हा भाग घेतला तेव्हा, पण बऱ्याच एंट्रीज असतात, ते 15-16 नव्हे खूप जास्त असतात. म्हणजे बरं. आमच्या वेळी मला वाटतं जवळजवळ 30 ते 35 जोड्या होत्या चार चार जणांच्या. आणि त्यातलं त्यांनी खासनीस मॅडमने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या माळ्यावरती त्यांनी ती पहिली फेरी घेतली आणि त्या फेरीमध्ये काय काय होतं ते मी सांगतो. एक साधी अंताक्षरी असते शेवटच्या अक्षरावरनं, प्रत्येकाने आपण घरी म्हणतो तशी अंताक्षरी साधी तशी होते. नंतर शब्दावरनं अंताक्षरी असते म्हणजे शेवटचा शब्द नाही म्हटलं की नाही वरनच गाणं म्हणायचं, किंवा नाही हा शब्द सुरुवातीच्या आलं पाहिजे टायटल मध्ये. ज्या प्रकारे ओके. दुसरी स्पर्धा असते. तिसरी म्हणजे गाणं एखादे धून वाजते, धून वरनं गाणं ओळखायचं असतं, गाणं कुठलं आहे कुठल्या पिक्चर मधलं आहे हे पण सांगितलं जातं. या साधारण त्या प्राथमिक फेरीमध्ये याच्यातनं एलिमिनेशन होते आणि 5 किंवा 6, आमच्या वेळी 6 टीम काढल्या होत्या, 6 टीम त्या काढून वरती टेरेस वरती त्यांनी त्यावेळी नेलं होतं. तिकडे सगळी ऑडिओ सिस्टीम वगैरे सगळ्या माईक होते आणि बझर बझर सिस्टीम म्हणतो, म्हणजे जे बटन म्हणालेत ना या निवेदिता कासी मॅडम, ते बरोबर. बझर म्हणजे बटन दाबायचं की लाईट लागतो तिकडे तसं, तर ती सिस्टीम होती. आता वरती गेल्यानंतर त्याच्यातनं ते 3 निवडतात, पहिला दुसरा तिसरा नंबर काढतात. आता त्या ठिकाणी फेरी कडक असतात, त्यावेळे फायनल राऊंडच्या फेरी त्या खूप कडक असतात. म्हणजे तुम्हाला ते अक्षरावरनं देतातच, पण ते अक्षर कसे असतात जंबल अक्षर, म्हणजे काय 3 अक्षर देणार, ते 3 अक्षरं त्या गाण्याच्या सुरुवातीच्या ह्याच्यात आलं पाहिजे, मुखड्यामध्ये आली पाहिजेत या प्रकारे सांगतात ते. म्हणजे मैं आलं समजा, नाही मगर, हे 3 शब्द दिले तर मैं शायर तो नाही हे गाणं येतं त्याच्यामध्ये. त्यामध्ये मराठी आणि हिंदी असं दोन्ही असते. ते कधी कधी फक्त सांगतात की मराठीच गाणं म्हणा, कधी कधी सांगतात हिंदीच गाणं म्हणा. हे झाल्यानंतर एक आवश्यक गोष्ट आहे म्हणजे जे खासनीस मॅडमने सांगितली ती, की कधी घाई करायची नाही. आपल्याकडे वेळ असतो 10 सेकंद वगैरे देतात वेळ, पण त्या 10 सेकंदाचा वापर करायचा, घाईने पटकन बजर दाबायचा आणि तुमच्याकडे मग गाणं शब्द आलेले नसतात, कारण त्यांना शब्द पूर्णपणे आले पाहिजेत. एखादा चुकला शब्द तरी तुम्ही बाहेर पडता, म्हणजे निगेटिव्ह मार्क मिळतात, त्याच्यात मायनस पॉईंट्स होतात ते. त्यामुळे घाई न करता शांतपणे उत्तर द्यायचं. आता कधी कधी आता हे शब्द झाले जंबल शब्द शब्द म्हणजे 3 शब्द देणार, त्याच्यावरनं गाणं ओळखायचं झालं. धून राऊंड झाली, एक शब्दावरनं गाणं झालं, एक साधी अंताक्षरी झाली. आता एखादा तुम्हाला कलाकार सांगतील, कलाकारामध्ये ऍक्टर ऍक्ट्रेस असतील किंवा म्युझिशियन्स असतील, संगीतकार असतील किंवा गीतकार सुद्धा असतील, किंवा चित्रपट पण देतील, ते चित्रपटाचं पण नाव देतील. आम्हाला आलेलं ते जगाच्या पाठीवर एकदा एकाला आलेलं आणि आम्हाला आलेलं अमर भूपाळी शब्द आलेला, की त्या पिक्चर मधली जेवढी तुम्हाला गाणी माहिती आहे तेवढी 1 मिनिटात तुम्ही सांगायची.
आता तो वेळेचं बंधन असतंय आणि तुम्ही घाई करून वगैरे किंवा पटकन तिकडे घाबरायला होतं, बावरायला होतं, आठवत नाही आपली साधी साधी गाणी आठवत नाहीत आपल्याला, तर ते टाळायचं असते आपल्याला. तुम्हाला गाणं येणं किंवा सुरात गाणं आणि हे गाणं हे तिकडे महत्वाचं नाही, तर तुमची ही जी माहिती आहे सगळी ती खूप महत्वाची आहे. आता एखादा संगीतकार सांगितला तर त्या संगीतकाराचं आणि ऍक्टरचं ते दोन जोड्या देतात ते, म्हणजे आपण चक्र फिरवतात समजा, चक्रामध्ये एखाद्या संगीतकारावरती ऍरो गेला आणि समजा एक राजेश खन्ना आला आणि शैलेंद्र आला, तर गाणं कुठलं येईल ते गाणं ते तुम्ही ओळखायचं असतं बरोबर, ते दोन्ही त्याच्यात मॅच झाले पाहिजे. तर ही सगळी तयारी करायला लागेल आणि खूप कठीण आहे, म्हणजे सोपं काम नाही आहे ते, म्हणजे भल्या भल्यानं ते. आणि आता या 5 वर्षापूर्वीची माझी स्वतःची कंडिशन सांगतो की माझी मेमरी बरीच स्ट्रॉंग होती, जी आता अगदी कमी झाली, अगदी कमी झाली, कॉन्फिडन्स निघून जातो आपलं त्याच्यामध्ये. तर ती तयारी पाहिजे तुम्हाला. हे आपलं डिस्कशन का होते तर आपली भीड चेपण्यासाठी म्हणून होते, आपण नाही तर घाबरतो कधी कधी तिकडे गेलो ते हे काय आहे असं म्हणून घाबरतो, ते नको व्हायला म्हणून आपण ही आपण चर्चा करतोय. कधी कधी एक आणखीन एक फेरी घेतात ते, एक गाणं तुम्हाला म्हणायला देतात, समजा तुम्ही म्हटलं की चाल तुरु तुरु गाणं म्हटलं तर त्याचा जो ठेका असतो ते वाजवतात. आता तो ठेका ते बदलून देतात, त्याच्यामध्ये ते गाणं म्हणायला देतात, ठेका बदलून दिल्यानंतर तेज तेज गाणं दुसऱ्या ठेक्यात म्हणायचं. दुसऱ्या ठेक्यामध्ये अभंगामधचा ठेका दिला तर ते गाणं कसं म्हणता येईल तुम्हाला, तर ते पण तुमची परीक्षा होते त्या ठिकाणी. तर या बऱ्याचशा गोष्टी आहेत. एखादं आणखीन एक साधं व्हिडिओ पण दाखवतात की गाणं, जे खासनीस मॅडमने बरोबर सांगितलं की व्हिडिओ मध्ये तुम्हाला एखादं गाणं म्हणजे आवाज म्यूट करतात आणि ते गाणं वाजतं तिकडे, ते तुम्हाला ओळखायचं असतं. हे म्हणजे फायनल राऊंड मध्ये सुरुवातीचं असतं या गोष्टी, आणि नंतर मग ते कठीण होत जातं, म्हणजे जोड्या देणं वगैरे. माझा एक एक प्रसंग सांगतो, तारा शब्द दिला होता तारा, तर एकाने गाणं म्हटलं एका ग्रुप मध्ये, मी तो ग्रुपचं नाव सांगत नाही, मला माहिती आहे तो ग्रुप, त्या चक्रदेव बाई वगैरे होत्या त्या, इवन येल्लापूरकर मॅडम कोण होत्या त्या, की तारा बोले सुन सुन या, हे गाणं त्यांनी म्हटलं आणि पास झालं, त्यांना 10 मार्क मिळाले. प्रेक्षक पण मागे बसलेले असतात, प्रेक्षकांमध्ये पण खूप दर्दी माणसं असतात, त्यातल्या प्रेक्षकांनी सांगितलं तो तारा म्हणजे स्टार तुम्ही म्हणताय ना, एक तारा हे स्टार येत नाही म्हणे, तुम्ही कसं काय पास केलं, तारा बोले ते एक तारा हे इन्स्ट्रुमेंट आहे. हो, एक तारा बोलली. हा अरे, आणि त्यांनी लगेच त्यांच्या चर्चा झाली आणि मग ते मार्क त्यांचे मायनस केले. इतके ते हे असतात, म्हणजे प्रेक्षक सुद्धा श्रोते सुद्धा खूप दर्दी असतात ते. तर या प्रकारे ती स्पर्धा घेतली जाते आणि खूप म्हणजे कठीण असते स्पर्धा, असं सोपं नाही, अगदी सहज जाऊन सोपं, पण आपण नक्की प्रयत्न करायचा असते, आपण तयारी करूनच जायचं असते. कपल्या असं सहज जाऊन बसणं आणि काहीतरी स्पर्धेत भाग घेणं ते मला नाही पटत स्वतःला खरंच, बरोबर आहे. तयारी करून जायचं, यश मिळणं न मिळणं ते वेगळी गोष्ट आहे, आपण पण तयारी करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चला मग. हा ओके, आता जरा मी आढावा घेतो. त्याच्यात काही चुकलं तर दोघांनी अनम्यूटच ठेवून द्या. आपल्याला निवेदिता ताईंनी सांगितलं की पहिली राऊंड होते ती नेहमीच्या आपल्या अंताक्षरीप्रमाणे शेवटच्या शब्दावरून होते, नाही 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 शेवटच्या अक्षरावर, शेवटच्या अक्षरावरून. अक्षरावर म्हणजे बरोबर आहे. हा, दुसरी राऊंड समजा एखादा शब्द देऊन, चिंच वगैरे असा शब्द देऊन तो गाण्यात आला पाहिजे. आणि तसंच आपल्याला मी सांगू का, शब्द देतील असं नाही, गाण्या आधी ज्या गाण्या म्हटलेल्यातला शब्द आपण निवडायचा आणि गाणं म्हणायचं, असं पण आहे. अच्छा अच्छा हा, म्हणजे शेवटच्या अक्षराने किंवा दिलेल्या शब्दामुळे, हो हो किंवा एखाद्या धूनमुळे, धून मधून गाणं ओळखायचं. या अशा प्रकारच्या सोप्या राऊंड ते एवढ्याच साठी करतात की त्यांना
एलिमिनेट करायचे आहेत. चार जणांचा एक ग्रुप असा आपला अंदाज आहे की 30 ते 35 ग्रुप मागच्या वेळी होते. आपण लक्षात घ्या, कोरोनाच्या काळामध्ये सगळे अतिसमृद्ध झालेलो आहोत आपण. यानी प्रफुल्ल सानेने सांगितलेला गोष्ट वेगळी आहे की मेमरी आपली कमी झालेली आहे, तो आपण धरूया नको भाग. कारण ना, मेमरी म्हणजे आठवलंच पाहिजे असा जर आग्रह आपण नाही धरला तर व्यवस्थित गाणी वगैरे आठवतात. म्हणजे त्यावेळेला माइंडला बिलकुल टेन्शन किंवा ताण द्यायचा नाही की मला हे आठवलंच पाहिजे, की ते पटकन आठवतं. फुलपाखरासारखं आहे, त्याच्या मागे गेलं की लांब पळतं आणि जाग्यावर आपण बसलं तर येऊन हळूच खांद्यावर बसतं. त्यामुळे स्मरणशक्तीवर आपण ताण देऊया नको. आपण मात्र आपला अभ्यास प्रत्येक ग्रुपने परफेक्ट करायचा आहे. पण त्याच्या नंतरच्या राऊंडमध्ये जे आपल्याला सांगितलेलं आहे की प्रोजेक्टरचा वापर करणं, एखादं गाणं दाखवणं पण त्याचा आवाज न दाखवणं, पण ते जे आहेत ते बजर दिला जातो जिथे प्रोजेक्टरचा वापर केलेला आहे, किंवा एखादा प्रश्न विचारून लवकर कोण बजर दाबेल, त्यामुळे त्याला बजर राऊंड म्हणायला हरकत नाही. पण खूप अशा प्रकारच्या राऊंड सांगितलेल्या आहेत आपल्याला. पण त्याचबरोबर एक सांगितलंय की नेगेटिव्ह मार्क्स, म्हणजे बरेचदा आपण कधी कधी टीव्हीवरच्या रियालिटी शो मध्ये, हल्ली नसतं ते नेगेटिव्ह मार्क्स, पण पूर्वी असायचं की 20-20 करून 5 वेळा जिंकलेलं ग्रुप नेगेटिव्ह मार्कने परत 20 नंबरवर येऊ शकतो. हा, तर याच्यासाठी प्रफुल्ल सानेने सांगितलं की एक म्हणजे कोणी घाई नाही करायची, एक संघ राहायचं, आणि जे आपल्याला दिलेली 10 सेकंद असतील तर तो वेळ पूर्ण वापरायचा. मग दोन भाग असतात, एक आपल्याला टाइम लिमिट देऊन एका ग्रुपला प्रश्न विचारलेला असतो तेव्हा तो पूर्ण वापरायचा. पण जर 4 ग्रुपमध्ये कोण अगोदर उत्तर देणार असेल तरी आपलं खुणा एकमेकांना इतक्या छान झाल्या पाहिजे की जाणारं उत्तर हे परफेक्ट असेल अशी आपल्याला खात्री वाटली पाहिजे. परफेक्ट असेल अशी खात्री, परफेक्ट असायला पाहिजे असं मी म्हटलेलं नाही आहे इथे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळेत हजर होणं. हे प्रफुल्ल सानेने सांगितलं की अंताक्षरी 4 ची आहे म्हणून 4 ला धावत धावत रिक्षाने पोहोचणं असं आपण नाही करायचंय. त्यांनी 15 मिनिटं म्हटलं, पण प्रफुल्ल साने मी म्हणतो जे कम्फर्ट लेवल एका एक यायची असते ना, चौघ मिळून बॉन्डिंग, त्याच्यासाठी 1/2 तास तरी गरजेचा आहे. एक व्यसनाचं ठिकाण दाखवून ठेवतोय, गणपती मंदिरच्या समोर एक कॅफेटेरिया आहे, तिथे चहा कॉफी छान मिळते. मस्तपैकी 4 चा वेळ असेल तर 3:15 ला भेटा. मस्त म्हणजे मी फार महत्वाचं सांगतोय, एकमेकांमध्ये कॉन्फिडन्स मिळवा. कदाचित 4 ह्याच्यात एखाद्याचा कॉन्फिडन्स कमी असेल तो जागा करा. आपल्याला मॅच खेळायची आहे आणि त्याची तयारी अगोदर करायची आहे. मॅचला कसा बॉल पडणार आहे समोरून माहिती नाही आहे, पण प्रत्येक बॉल आपल्याला चांगल्या रीतीने प्ले करायचा आहे. तर त्यामुळे हे फार महत्वाचं आहे. तर मला काय वाटतं त्याच्यानंतर प्रफुल्ल साने आणि निवेदिताताई तुम्ही परत बोलायचं आहे. मला असं वाटतंय की हा जो भाग आहे ना, आता कोविडमुळे काय झालं, आपण सगळे एकमेकांपासून थोडे लांब आहोत, परंतु आपले जो 4 जणांचा ग्रुप ठरेल त्यांनी आपापसात ठरवून कुठेतरी एकत्र प्रॅक्टिस केली पाहिजे. हा झाला नंबर 1. नंबर 2, जर आपापसात प्रॅक्टिस करायला जमणार नसेल तर मला सांगायचं, अशा प्रकारे आपण झूम प्लॅटफॉर्म कधीही तयार करून देऊ 1-2 तासासाठी. मग तेव्हा काही हुडदूस घाला तर मी त्याच्याकडे बघणार नाही, कारण तो माझा विषय नसणार आहे. पण एकत्र येणं आणि प्रॅक्टिस करणं हे खूप महत्वाचं आहे, तरच ना तो आपल्याला अंदाज येतो. आणि तेव्हा जरी तुम्हाला काही प्रश्न निर्माण झाले तर प्रफुल्ल साने आणि निवेदिता ताईंना फोन करा. इथे आपले ग्रुप एकमेकांचे प्रतिस्पर्धी नाही आहे, आणि खरं कुठेच कोणी एकमेकांचा प्रतिस्पर्धी नसतो.
आपल्याला आपल्याशी स्पर्धा करून आपण जिंकायचंय. हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे ना सगळ्याच गोष्टी ह्या ह्याच्यात आल्या, बऱ्याच गोष्टी आल्या. जर काही त्याच्यातून आलं नसेल तुम्ही चर्चा आपापसात करून घ्या. आणि आपल्याला ज्येष्ठ नागरिक म्हणून तिथे नाही जायचंय. सर्वात प्रथम ना स्वतःला कॉलेजियन किंवा शाळकरी बनवा. मी आजच सकाळी आठवत होतो की अरे मी काय वयाने वागतोय, तर मला कळलं की मी 40 वागतोय. ह्यात मी अतिशयोक्ती नाही सांगत आहे किंवा आता आपण बोलतो त्याला धरून हा विषय नाहीये. तर मी आपण म्हणतो ना अरे मी काय वयाच्या लायकीने वाचतोय, मी 40 लायकीने वाचतोय. तर मला थोड्या माझ्या हालचाली मर्यादित करायला पाहिजे कारण त्यांनी गोंधळ पण होऊ शकतो. तर परंतु ह्या पर्टिक्युलर विषयासाठी ना आपण कॉलेज डे केलेला आहे. आपण सगळ्यांनी जरा त्या मानसिकतेत जाऊया की येस आपण हे करायचं आणि आपण हे जिंकायचं. मला सगळ्यांना आणखी एक सांगायला आवडेल की आपल्या दिलासा विरंगुळा केंद्रामध्ये एकमेकांचं जे बॉन्डिंग आहे ना ते इथे उपयोगाला येणार आहे. हा कालच मला प्रफुल्ल साने, विकास पाटील आणि एक विकास पाटीलांचे मित्र डोंबिवलीत कुठे फिरायला गेले होते, म्हणजे गणपती मंदिर वगैरे या भागात. तर ते म्हणाले की आपल्या दिलासाची खूप भेटली आणि भेटल्यानंतर एक वेगळा आनंद होतो. आपली माणसं भेटली किंवा आपले नातेसंबंध भेटल्यासारखा. आणि याचा एक आपल्या ग्रुपला ऍडव्हान्टेज आहे असं मी म्हणेन. अशा प्रकारचा एक छान कार्यक्रम डोंबिवलीत चालतो हे मला माहीत नव्हतं. खरंच कौतुक आहे गणपती मंदिर ट्रस्टचं. कारण सुप्रियाताई मेसेज पोहोचवा, कारण हा कार्यक्रम तरुण हँडल करतात. तर ट्रस्टमध्ये तरुण असणं आणि तरुणांनी वेळ देणं हा एक महत्वाचा भाग आहे. त्याचबरोबर संपूर्ण टेक्नॉलॉजी वापरली जाते आणि टेक्नॉलॉजी आणि तरुण येऊन उपयोगाचं नाही, त्या तरुणांना पण त्याच्यात रस इंटरेस्ट तेवढीच मेमरी असायला पाहिजे. आणि ती सगळी तिथे आहे डोंबिवलीत म्हणून हे शक्य आहे. मगाशी दोन नावं घेतली होती तर म्हणून ते डोंबिवलीत शक्य आहे. काही गोष्टी परत सांगतो की जंबल अक्षर म्हणजे एका गाण्याच्या लाईन मधली कोणती तरी दोन अक्षर देणं किंवा फक्त मराठीत करा, फक्त हिंदीत करा किंवा कोणत्याही भाषेत करा, अशा प्रकारचे तिथे त्या पर्टिक्युलर राऊंड साठी काहीतरी नियम असणार आहेत. आणि ते नियम सगळे स्टँडर्ड नाही आहेत की या अशा प्रकारच्या फक्त 6 राऊंड होतील तर आपण त्या राऊंडची तयारी करून जाऊ असे नाही आहे. प्रेक्षक पण जागरूक असतात, म्हणजे एखादा आपल्याला वाटलं की एखादा शब्द चुकला तर चालून जाईल आणि परीक्षक जर तिथे फसले तरी प्रेक्षक फसत नाही. ही डोंबिवली आहे, याला प्रति पुणे म्हणायचं का पुण्याच्या वर्तान म्हणायचं ते आपण नंतर ठरवू. पण आमच्या डोंबिवलीमध्ये जी शान आहे आणि डोंबिवलीमध्ये जो टॅलेंट आहे, डोंबिवलीमध्ये जे पार्टिसिपेशन आहे ते माझ्या मते आता पुण्यात पुणे पूर्ण विखुरलेलं आहे. मी बघा, मी गोरेगावला राहिलोय, मी वाशीला राहिलोय, मी आता ठाण्यात राहतोय, पण डोंबिवली ही डोंबिवली आहे, त्याला सबस्टिट्यूट नाहीये. मी आणि इतकं सौभाग्य कोणाचंही नाहीये. माझ्या मते पुण्यात पण ते शक्य नाही आहे. डोंबिवली बघा कन्फाईंड आहे, एका बाजूने खाडी आहे, एका बाजूने हा रस्ता आहे शिळफट्टा रोड, आणि त्या सी मध्ये हा सगळा वसलेला भाग आहे आणि संस्कृती आहे त्याला. तर सगळ्यांना यश मिळणार आहे. पण बॉन्डिंग बघा, आपल्याकडे काय काय प्लस पॉइंट आहेत. आपण सगळे आहोत ते एकमेकांशी खूप घट्ट बांधले गेलेलो आहोत. आपल्याकडे जर 4 जण मिळून कोणाच्या तरी घरी किंवा कुठेतरी भेटून प्रॅक्टिस करणार असतील पुरेपूर, प्रॅक्टिसला वेळेवर जाणं दुसऱ्याचा वेळ फार महत्वाचा असतो याची जाणीव ठेवणं. डॉट 4 ठरलं तर 4:05 असताना पोहोचा आणि भरपूर प्रॅक्टिस करा. आता काय गरज आहे, जमलं तर करू बघूया, जमेलच असं नाही, आता वय झालंय, हे काय आपलं काम आहे, अशा मानसिकतेने कोणत्याही स्पर्धेत भाग नाही घ्यायचा आहे. प्रफुल्ल साने, मला तुमचं त्याविषयीचं वाक्य खूप आवडलं
की मी कोणत्याही स्पर्धेला तयारीशिवाय जात नाही, आणि माझं मत आहे की प्रत्येकाने कोणत्याही स्पर्धेला तयारीशिवाय जाऊ नये. त्यामुळे तयारी करा, स्वतःला कॉलेज स्टुडंट समजा आणि आपले चार ग्रुप जाऊन दे. एक अशी तांत्रिक अडचण आहे, त्याच्यावर आपण मात करणार आहोत असं मी म्हणतोय संबंधितांनी ऐकू नये. ती म्हणजे एका संस्थेला दोनच, म्हणजे आठ जणांचे, चार जणांचे दोन ग्रुप अलाव केलेले आहेत. आपण दोन फॉर्म आणलेत त्यामुळे आठ आठ सोळा जणांचं, पण आपण आपल्या आठ आठ सोळा जणांचं तिथे मार्गी राहील याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करू. तर आता आपण थोडं जाऊया प्रश्नोत्तरांकडे. आपण दोन फॉर्म दिलेत ना, हा, ते दोन वेगवेगळ्या नावाने देतोय आपण. एक दिलासा विरंगुळा केंद्र आणि एक परिवर्तन महिला संस्था म्हणून. ठीक ठीक आहे. त्याप्रमाणे अशोक देशपांडेंना पण कल्पना द्या. हो हो हो, त्याची कल्पना तुम्हा दोघांनाच असायला पाहिजे, बाकी कोणाला असायची गरज नाही. हो हो, अशोकराव आहेत. अरे वा, नमस्कार अशोकराव. नमस्कार अशोकराव. मी हे रेकॉर्डिंग केलेलं आहे त्यामुळे परत ते ग्रुपवर येईल सुरुवातीपासूनच. पण आता आपल्याला तीन एंट्रीज पाहिजेत, म्हणजे चार चौक सोळा मध्ये आपल्याकडे 13 एंट्रीज आहेत. तर तीन नाव मी सजेस्ट करू का? गेलापूरकर मॅडम आहेत, खूप हुशार आहेत, आणि त्यांनी मेसेज टाकलाय ना, मी असा असा भाग घेतला होता, मला खूप मजा आली होती, त्यांनी मी येणार आहे म्हणून नाही सांगितलंय. अच्छा अच्छा. नितीन ठाकर जे आहेत ते त्यांना आहे. सुवर्णा पटवर्धन पण त्यांना पण हे करा. मी नाही, त्या वेगळ्या ग्रुप मधून असू शकतात, कट्टा गॅंग. अच्छा ओके. नितीन भाई आपका इच्छा हो गया इसमें चुनके? अरे मैं ऑलरेडी कॉम्पिटिशन में पार्ट ले चुका इधर वरिष्ठ अपना रघुवीर नगर में. अच्छा, उसमें दो बार हुआ. उसमें पहली बार में ये सब बोला ना, ये सब पॉइंट आ गया कि पहले अक्षर से हुआ, बाद में शब्द देके हुआ, बाद में जंबल करके लिया, बाद में म्यूजिक सुना के भी गीत ओरसाइचा होता. और उसमें पहले में तो फर्स्ट राउंड में हम 60 में से 59 मेरा ग्रुप को मिला. लेकिन दूसरी बार में बहुत लफड़ा किया कि उसने सब मराठी गाने लिए, उसमें मैं फंस गया और गया. सब मराठी लिया उसने, मराठी का लेखक, मराठी का गाना, मराठी सब मराठी. तो उसमें मैं गया सेकंड राउंड में, बाद में फाइनल में हार गया, नहीं तो हमें फाइनल सेमीफाइनल तक आ गया था. और नहीं नितिन भाई, साथ में ना अपने को म्यूजिक डायरेक्टर मालूम होना, गीतकार मालूम होना. हाँ, वो म्यूजिक डायरेक्टर नहीं गए, इसने जंबल ये बजर राउंड भी किया था, म्यूजिक सुना के भी तुमको गीत ओरकाइचा, जंबल राउंड भी किया उसने, सब किया. वो भाई बहुत होशियार थी, बहुत होशियार थी. एक लेडी थी उसने लिया. गणपति गणपति मंदिर में, गणपति मंदिर में और होशियार होंगे सब. हाँ, तो कोई प्रॉब्लम नहीं है. ऐसा मेरे को ये पूरा सब मालूम है, खाली सोच रहा था कि पार्ट लू के ना लू. ऐसा नहीं, अभी आप इंटरेस्टेड है इसमें? हाँ मैं लेता हूँ. मेहनत करेगा. अभी मराठी गाने का मेरे को मालूम नहीं है, वो एक लफड़ा है मेरे साथ. अच्छा मराठी नहीं रहता है, अब घबराओ मत. तो आंधा नहीं, उसने पूरा मराठी ले लिया सेकंड राउंड और लास्ट राउंड फाइनल राउंड में. 30% ज्यादा से ज्यादा. आणखी प्रॉब्लम नहीं है. आणखी कोणाला इंटरेस्ट आहे ज्यांनी नाव अगोदर नाही दिलंय, हात वर करा. अलकाताई हरवणार ना सगळ्यांना, अनम्यूट करा. हा, आपल्याला कॉलेजियन बसून बनून हे स्पर्धा जिंकायची आहे सगळ्यांनी. माइंडसेट वर आहे सगळं, हाऊ यू थिंक. अनिता जोशी नाही आले. कोण? अनिता जोशी. अनिता जोशी पण चांगले आहेत त्या. त्यांचं नाव पण बासूजी को लेना ना. बासूजी, बासूजी है ना? नाही नाही, बासूजी आहे. बासूजी को अभी प्रोग्राम पे लेने का है. बासूजी अनमे चकल तो दिखाओ. मैं बासूजी होंगे तो जीत के आएंगे. चलो आए, सवाल कोई सवाल ही नहीं है. बासूजी चकल दिखाओ. हे बघा, मेधा जोशी आहेत,
नितिन अलकाताई दातार बासुजी ना कॉलेज रियल कॉलेज स्टूडेंट पहले ही बन गए हजेरे लगा के वो घूम घूमने को गए आया 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 बासुजी आप भी ले लो पार्ट ले लो बासुजी हाँ जी 20 तारीख को ये कंपटीशन है 4 बजे मैं सब सुन रहा था तो क्या है कि ना मैं मतलब अभी वो कंपटीशन वगैरह में मतलब अभी पार्टिसिपेट करने का छोड़ दिया 25 नहीं इधर फुल पार्टिसिपेशन नहीं है 25% 25% पार्टिसिपेशन नहीं जबरदस्ती नहीं है आपकी सोच बराबर है हाँ ठीक है अभी ये क्या किया नए लोगों को भी चांस मिलना चाहिए वो हिसाब से नए मींस बाय उम्र से नए की क्या मालूम नहीं मुझे आपको क्या बोलना है नहीं उम्र से नहीं 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 उम्र से मैं एक मेरा अनुभव बोलता हूँ जो साधारण टेक्सचरी होता है ना उसमें हम कभी गांव गए थे और मेरे दोनों लड़की छोटी थी और ऐसा टाइम आ गया दोनों अलग अलग टीम में थी और ये दोनों को इतना गाना मालूम है और इतना गाना गा सकती है मुझे तभी मालूम पड़ा तो ये क्या है हाँ ये हर एक का शौक है जो भले गाते भी नहीं ना तो भी इसका ख्याल रखते सब गाने ध्यान में रखते तो ठीक है आपल्याकडे आणखी एक नाव येऊ शकतं त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे आणखी 5 नाव पण येऊ शकतात कोण असणार आहे याच्यावर बासुजी आ जाओ ना बासुजी आणि 5 नाव आली ना तरी आपण प्रयत्न करू काय करता येईल तर 5 आणि 9 आधी तरी प्रयत्न करू सर ग्रुपचं नाव न देता पण देता येते हो 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 मग काय एक सेकंड मग साने साहेब आपण ग्रुपचं नाव देऊन कशाला देतो मला ग्रुपचं नाव हवं होत मला दिलासा किंवा परिवर्तन करणं पण हे नक्की आहे का ग्रुपचं नाव न देता देता येतो हो देता येतं कारण मग अशोक तुम्ही फॉर्म भरला नाही आहे ना अजून परिवर्तन महिला संस्था लिहिलंय त्यांच्याकडे लिहिलंय का ठीक आहे कारण आपल्याकडे ना आणखी जर पण ते 4 ची एंट्री घेणार आहेत का 8च पाहिजेत त्यांना 4 ची नाही घेतात एंट्री म्हणून तो फॉर्म दिला नाहीये ठीक आहे आताच्या मिनिटाची आपली इन्फॉर्मेशन आहे 4 चे घेत नाहीये सज्जन कारण मी विचार करतोय आपले 4 ग्रुप तर पूर्ण होणारच आहेत पण 5 आणि 6 परत जर आणखी 2 झाले नाही एक करता येईल म्हणजे जे स्पर्धेमध्ये जनरली करतात 5 ग्रुप झाले आपले त्यांना आणखीन एक ग्रुप हवा आहे पण आपल्याकडे नावं नाहीयेत आपण कोणाचीही नावं दिली तिकडे आणि ते अनुपस्थित राहिले असं होऊ शकतं बरं हे सोपं मार्ग आहे आता नावं बदनाम करून घ्यायला कोण कोण तयार आहे अनुपस्थित कोण येतच नाही तर ते हरकत नाही आता आणखी कोणाला या बाबतीत प्रश्न आहेत का आपण प्रश्नोत्तर करू थोडा वेळ सर मला विचारायचंय बोला ना बोला साने सर तुम्ही म्हणालात की संगीतकार आणि ह्याचं गाणं ते दाखवतात पण मग आता समजा राज कपूर आणि शैलन हे कसं काय तुम्ही हे करणार म्हणजे आपल्याला एवढं तर नॉलेज नसतं ना गाणं माहित असतं कुठल्या सिनेमा मध्ये ते गाणं तेही माहित असतं एक मिनिट तेही माहित असतं पण तो संगीतकार कोण एक वेळ आपण अभिनेता किंवा अभिनेत्री ओळखू शकू पण संगीतकार कोण हे कसं पटकन ओळखणार मी म्हणेन संगीतकार पण सोपं आहे समजा तुम्हाला गिटार दिला मजरू सुलतानपुरी दिला गीतकार आणि एक संगीतकार दिला तर गीतकारचे नाव एवढे आपल्याला लक्षात येत नाही आपण कधी विचार जास्ती नाही करत मग त्या जोड्या ही सगळ्यात कठीण राऊंड आहे कठीण फेरी आहे ती की त्या जोड्या देतात आणि जोड्यावरती तुम्हाला गाणं सांगायचं असतंय ती सगळ्यात कठीण राऊंड आहे ती त्याला मार्क पण जास्त असतात कॅटेगरी म्हणूनच मी विचारलं हा प्रश्न माधवीताई याच्यावर मी उत्तर देऊ हो द्या ना चार जणांची टीम जी आहे आपली त्याच्यात तुम्ही जेव्हा एकत्र याल
तेव्हा या गोष्टींवर विचार करायचा की ह्या राऊंड मध्ये कोणाची मेमरी चांगली आहे. हा आता माझ्यासारख्या माणसाला कोणत्याही गाण्याचे शब्द माहिती नसतात, धून आणि ताल माहिती असते, कळलं की नाही. तर असं प्रत्येकामध्ये एक्सपर्टाईज असतं की आपल्या चार जणांच्या टीम मध्ये एखादं असं असणार की ज्याला म्हटलं बाबा ह्याच्यावर जरा अभ्यास करून ये, मग गुगलचा आधार घ्यायचा. हा प्रत्येक संगीतकार आणि त्यांचे पिक्चर असे थोडे एक 40-50 बायहाट करायचे, म्हणून त्याच्यावर काम करायचं. तर तुम्ही जेव्हा चार जण टीमचे एकत्र याल ना, राऊंड राऊंड सगळे आपल्याच ठिकाणी आहेत. तर ह्या सगळ्या आजचं आपलं डिस्कशन पण युट्यूबवर असेल, पण ह्या सगळ्या राऊंडला आपण कसे फेस करणार. आणि मग आपल्या चौघांमध्ये आता तुम्ही समजा नोटिंग केलं हे 10-12 प्रकारचे राऊंड असू शकतात, मग आपल्या चौघांमध्ये आधी वाटणी करून घ्या की एक्सपर्ट कोण आहे ह्याच्यात, एक्सपर्ट कोण आहे. म्हणजे आता बघा थोडक्यात, एक आपल्या ग्रुपने एखाद्याने कानात गाणं सुचवलं तर तुम्ही म्हणू शकता ते गाणं म्हणण्याचा नाही सर मला प्रॉब्लेम काय. जसं आता राज कपूर आहे ना, राज कपूर आणखी सोपं करून सांगतो. एक आपल्याला समजा ऍक्टर आणि एक दिग्दर्शक दिला, ओके, आणि याचं गाणं सांगा म्हटलं, आणि तुमच्या चार जणांच्या टीम मध्ये एखाद्याला ते गाणं कळलं कोणतं आहे ते, पण म्हणता येत नाही, तर तो तुमच्या कानात सांगणार हे गाणं आहे आणि तुम्ही ते गाऊ शकता. बरोबर आहे प्रफुल्ल साने? बरोबर. हा त्यामुळे सगळंच तुम्हाला प्रत्येकाला यायला पाहिजे असं नाहीये. त्याच्याकडे येतो मी. आता आणखीन एक कठीण राऊंड आहे, मी तुम्हाला त्याच्याकडे नंतर येतो. आणखीन एक कठीण सांगतो याच्यामध्ये की समजा एका कलाकारावरती गाणं म्हणायचे, समजा रफीची गाणी सांगितली जी आम्हाला आली होती आणि आम्ही काहीतरी 11-12 गाणी म्हटली त्यावेळी आणि त्यामुळे खूप मार्क मिळाले आम्हाला. पण त्यावेळी काय करायचं असतं, आपले जे चार जण असतात, एक जण गाणं म्हणत असते पण दुसऱ्याने ते दुसरं गाणं आणखीन आठवायचं असते, आणखीन दुसऱ्या चारही जणांनी ते गाणे आठवायची सूचना करत राहायचं, म्हणजे ते पुढे 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 म्हटले जातात. त्यावेळी काय करायचं असतं मुख्य, की जे मुखडा ते वेळ देतात, 2 मिनिटाचे वेळ देतात, 2 मिनिटांमध्ये तुम्ही जितके गाणे म्हणाल तेवढे तुम्हाला मार्क मिळणार. आता तुम्ही त्याचा स्मार्टनेस दाखवताय, दाखवायचा असतो की मुखडा जो मोठा असेल ते गाणे सिलेक्ट नाही करायचे. आता समजा रफीचं गाणं म्हटलं, मी उदाहरण देतो एखादं झालंय तसं, तर मेहरबा लिखू हसीना लिखू हे म्हणत गेलं की ते एकच गाणं होऊन जाईल त्याच्यात 2 मिनिटांमध्ये, तुमचं दुसरं गाणं होणार नाही. मग अशा वेळी जे शॉर्ट गाणे असतात शक्यतो ती निवडायची गाणी आणि ती म्हणायची की तुम्ही जास्त नंबर येतो. एक मी जरा याच तुमच्या ह्याच्याबद्दल थोडं विश्लेषण देतो, कारण ते सगळ्यांना कळलंय की नाही माहित नाही. त्याच्यात एक राऊंड असते की 2 मिनिटांमध्ये जर आपल्याला सांगितली की रफीची तुम्ही जास्तीत जास्ती गाणी म्हणायची आहे, पण ते मुखडा पूर्ण झाला पाहिजे गाण्याचा, तर त्यामुळे आता जे प्रफुल्ल सानेने सांगितलं की आपल्या समोर रफीची छोटी मुकडे असलेली, रफीची किंवा प्रत्येक गायकाची किंवा प्रत्येक गीतकाराची छोटे मुकडे असलेली पण गाणी आपल्याकडे पाहिजे. आणि जर एकाची या राऊंडला गाणी जर 9 झाली आणि दुसऱ्याची 4 झाली, तर 9 गाणी ज्यांनी आठवली ती का 9 आठवू शकणार, कारण त्यांच्याकडे मुकडा छोटा असणार म्हणून. बरोबर. त्यामुळे आपलं एक्सपर्टाईज आणखी एक वेगळ्या प्रकारे, हा मुद्दा मगाशी आपण घेतला नव्हता. प्रफुल्ल साने आणखी एक विषय सांगताय तुम्ही. तर आता तुम्ही म्हटलं तसं की त्या 9 गाणं म्हणणाऱ्याला 90 मार्क मिळतात आणि 4 गाणी म्हणणाऱ्याला 40 मार्क मिळतात, एक 50 मार्काचा फरक पडतो. बरोबर. जो आम्हाला फायदा मिळाला होता त्यावेळी. दुसरं म्हणजे हेच म्हटलं मी की टीम मध्ये एकत्र येऊन विषय विभागून घ्यायचे. आता माधवीताईने जो मुद्दा उपस्थित केला तोच मी मुद्दा म्हणतोय की विषय विभागून घ्यायचे, म्हणजे अगदी मराठी आणि हिंदी असे 2 वेगळे केले. समजा कोणीतरी मराठीमध्ये खूप हे असतं, माहीर असते मराठीमध्ये, तर मराठी गाणी मात्र काही आली की त्यांच्याकडे आपण द्यायचं, म्हणजे सूत्र त्यांच्याकडे गेली की ते सजेस्ट करा. दुसऱ्याला येत असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण मराठीची तयारी त्यांनी करायची. किंवा एखादा संगीतकार, 4 संगीतकारांची गाणी त्याने तयार करायची एका माणसाने, दुसऱ्याने दुसऱ्या संगीतकारांची करायची. असं तुम्ही जे बायफर्केट केलं समजा, तर ते सोपं पडेल, अगदी सोपं पडेल ते. बरोबर.
महत्त्वाचं काय की गीतकार आपल्याला कळत नाहीत पटकन कोण आहे ते गीतकार. माझा तोच प्रयोग होता. त्यामुळे ते गाणी अशी वेगळी तुम्ही ग्रुपिंगच करा त्याच, तर ते सोपं पडेल तुम्हाला. आणखी मला दोन मुद्दे सांगायचे. याच्यासाठी युट्यूब वरती अंताक्षरी स्पर्धा पण आहे, बरेचसे युट्यूब वरती क्लिप्स आहेत. त्यामुळे तुम्हाला ते स्पर्धेचा टेम्पो निर्माण होईल तुमच्यामध्ये, एक स्पर्धेचा टेम्पो निर्माण होईल. आणखीन दुसरं मी काय सांगणार होतो, आपण एक टीम म्हणून खेळायचं, म्हणजे आपण इंडिव्हिज्युअल मला पुढेकार पाहिजे वगैरे असं न समजता टीम म्हणूनच खेळायचं. सगळ्यांनी सगळ्यांनी आपापल्या याच्यासाठी खेळायला पाहिजे हा पक्का विचार पाहिजे मला, की कोणी वेगळं नाही आहे की कोणी मोठं नाही की लहान नाही आहे, सगळे एकत्रच पाहिजेत आणि सगळ्यांनी एकमेकांसाठीच खेळायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आता आणखीन एक मुद्दा सांगणार होतो मी. एक प्रश्न विचारला गेला होता की मुकेशने मला वाटतं नाव कोणासाठी घेतलेलं, प्राणसाठी गाणं म्हटलेलं कुठलं आहे, महेंद्र कपूरने, सॉरी, प्राणसाठी कुठलं गाणं म्हटलं आहे किंवा महेंद्र कपूर आणि यारी है इमान मेरा, नाही महेंद्र कपूर नाही तो काय कसमे वादे प्यार वफा से, हां कसमे वादे पण नाही 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 वो नाही वो मंडाडे मंडाडे हां मंडाडे. तर ते असे काय ते जोड्या आले की खूप बावरून जायला होतं ते, तर ते जे छोटे छोटे जोड्या आहेत ना त्या तयार करायला पाहिजेत त्या, कारण त्यामध्ये तुम्हाला फसायला होतं, कारण त्यांना काय पाहिजे असं सोप्या कोणी देणार नसतंय. तुम्ही आशा भोसलेची गाणी म्हणा म्हणाला किंवा रफीची गाणी म्हणा असं देणार नाहीत, ते कोणतरी भलता कोणतरी देतील काढून. ओके, तुमची जास्ती करून बाकी रफीची किंवा आशा लताची गाणी कोण पटापट सगळेजण म्हणू शकतील असं माझं म्हणणं आहे ते. तर ते ती गोष्ट जरा कठीण आहे त्याच्यामध्ये. त्या जोड्यांवरती जे प्रश्न आहे ना तो खूप कठीण आहे, त्याला मार्क पण जास्त येतात, ते अगदी शेवट शेवट येतं म्हणजे फायनलच्या सेकंडला राऊंडला वगैरे ती येते जोडी. पण तुम्ही आता दोन तीन स्पर्धेत भाग घेतला, एका स्पर्धेत भाग घेतला मला दुसरं बक्षीस मिळालं होतं. पण असेच प्रश्न विचारले जातात का थोडं वेगळं? हो 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 हो, नवीन नवीन प्रश्न ते स्वतः तयार करतात अशा वेळी. अच्छा ओके. आणि काही पोर्शन ऑप्शनला टाकता येत नाही? नाही आपण जोडीवाल्यावरती सोडू शकतो, म्हणजे मी ऑप्शन घेतला मी ऑप्शनला सांगायचं थांबा थांबा एक माझा एक प्रश्न विचारतो मग आपण यांच्याकडे जाऊया. बासूंना आपण प्रश्न विचारायचा आहे. एक प्रश्न असा आहे की आपण एकमेकांच्या कानात कुजबुजू शकतो का तेव्हा? हो 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 हो, 10 सेकंद असतात एकमेकाला विचारल्याशी उत्तर द्यायचं. अच्छा तुम्ही बोला बोला, तुम्हीच बोलताय मला वाटलं नीताताई बोलल्या. शेजाऱ्यांसाठी तुमचा प्रश्न विचारला बाजूच्या जोडीसाठी, तर आणि आपण कुजबूज केली तर ते चुकीच आहे. आलं लक्षात. निवेदिताताई बोला, तुम्हाला काय सांगायचंय म्हणालात निवेदिताताई? हा मला एक सांगायचंय की जर आपल्याला जिंकायची शुअर हे काय आहे तर कुठल्याही सिनेमाची तुम्ही जास्तीत जास्त गाणी म्हणा तो शेवटचाच असतो तो प्रश्न नेहमी. आणि तेव्हा आपण जास्तीत जास्त गाणी म्हणते एखाद्या जगाच्या पाठीवर एक 5-7-8 गाणी म्हणते तर आपल्याला जास्त मार्क मिळते. तो लक्षात ठेवायचं जुने जुने जे सिनेमा आहेत आपल्या वेळेचे त्याच्यावरची गाणी शक्यतो करून चुकली, कारण आम्हाला अमर भूपाळे आला होता बरोबर. आणि आताचे सिनेमा आपल्याला एवढे माहिती नाहीये, पण जुने जे आहेत अशोक सराफ वगैरे यांचे त्याची ते 5-6 गाणी करून ठेवायची, म्हणजे त्यात जिंकायची शुअर शॉट असतो, कारण एका प्रश्नाला 10 मार्क असतो. आणखीन एक मी सांगतो, आणखीन एक सांगतो की नवीन शक्यतो, एक सेकंड बासूंचा प्रश्न विचारूया मग तुम्ही बोला. बासूजी बोलिये. अजय क्या है ना कि मेरा भी क्लास का टाइम हो गया तो मैं प्लीज नहीं वांदा नहीं बाय कहना चाहता हूं. चलो बाय बाय बाय. हाँ तुम्ही काय म्हणत होता प्रफुल्ल जी? 80-90% जुन्या सिनेमा वरचीच असते हे, नवीन सिनेमा शक्यतो नाही घेत, कारण सिनियर सिटीजन साठी आहे कार्यक्रम, नाहीच घेत शक्यतो नाहीच घेत. अगदी एखादा दुसरा अर्थ तू 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 तारा वगैरे किंवा सोचेंगे तुम्ही प्यार वगैरे ही गाणी येतील म्हणजे मधल्या काळातली, पण सगळे बहुतेक जुनीच असतात बहुतेक, कारण आपण त्याच्यात नसतो. नवीन आला सिनेमा की मी बंद गप्प असं होऊ शकत. आणखी कोणाला काही प्रश्न आहे का विचारा, नंतर मग मी थोडं बोलणार आहे. हा
दातार साहेब विचारा. मला एक सांगायचं अंताक्षरी स्पर्धेमध्ये काय असतं ते. बोला. की पर्टिक्युलर वाद्यांवरती बसून हिरो वगैरे कधी गाणी डिझाईन गाणी म्हणते ना, तर तशी कडे वाद्य आहेत तशी गाणी आपण प्रत्येकाने आठवतील ना ती लिहून काढूया. पियानो, अकॉर्डियन, गिटार, बासरी, सतार, तबला, ड्रम सेट, दिमडी, ढोलकी. अरे वा. ही जी वाद्य आहेत ना त्यांच्यावरती कमीत कमी प्रत्येकाने आठवून आठवून पाच पाच गाणी तरी सिलेक्ट करून कागदावर लिहून ठेवा. त्याने पटकन सांगितलं की गिटार घेऊन कोणी गाणं म्हटलंय तुम्हाला येते का. बरं. पटकन आपल्याला आठवलं पाहिजे किंवा एखादा ड्रम सेट वरती गाणं एखादं आहे ते तुम्हाला आठवते का. ओ हसीना जुल्फो वाली. म्हणजे कुठलंही म्हणजे अशी पाच गाणी जे आठवतील ना. आता आपल्याकडे टाइम आहे ना, प्रत्येकाने थोडा अभ्यास करून. बरोबर आहे दातार साहेब. त्याच्यावर आपण सांघिक अभ्यास करता येईल का याचा विचार करूया. आणखी कोणाला प्रश्न आहे का आपल्याकडे. छान सांगितलं आपण. प्रश्न आहे विचार. निवेदिताताई अनम्यूट करून बोला ना. नीताताई सॉरी नीताताई अनम्यूट करून बोला. नीताताई अनम्यूट करा. मला एक प्रश्न आहे असा. विचारा. परत अनम्यूट करा. म्यूट झालाय तुमचा. झालं म्यूट. हा बोला. हा मला एक प्रश्न असा आहे की ते ज्या कठीण प्रश्नांबद्दल त्यांनी चर्चा केली त्याच्यामध्ये ते गीतकार आणि संगीतकार अशा पण जोड्या काही विचारतात का. हो हो होय होय. आम्ही अभ्यास करायला हवाय का. होय 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 होय. वेगळा अभ्यास करावा लागेल का स्वतः. अभ्यास सगळ्यांनी अभ्यास हा करायचाच आहे. शंकर जय किशोर, लक्ष्मीकांत प्यारेलाल किंवा आपल्या मराठीमध्ये अनिल अरुण अशा जोड्या आहेत बघा. संगीतकार गीतकार. अभ्यास करायचा आहे फक्त 20 तारखेपर्यंत. 20 परीक्षा द्यायची आहे आणि परीक्षा दिल्याच्या आनंदात कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन खायचंय. थांबा आता मी थोडं चापलूसीच्या गोष्टी करतो. सर मी एक मिनिट बोलू का. स्पर्धेची जी माहिती दिली त्याबद्दल मला बोलायचं नाहीये. परंतु ज्यावेळी ही स्पर्धा येणार तर ही स्पर्धा वक्रतुंड हॉलला आहे. तो 3 मजल्यावर आहे. आता 5 वर्षापूर्वी या गणेश मंदिरातर्फे ही जी स्पर्धा घेतली गेली त्यावेळी पण तो वरतीच होता आणि काही फेऱ्या खाली ठेवल्या होत्या सभागृहामध्ये. तर लिफ्ट आपली जी आहे तिथे ऍट अ टाइम 5 जणांना अलाउड असतं आणि त्यावेळी आपल्या सिनियर सिटीजनचा खूप गोंधळ झाला होता. थोड्या पूर्वी ही झाल्या तर त्यामुळे आपण जे म्हटलं ना म्हणजे की 10 मिनिटं आधी या, 5 मिनिटं आधी या, अर्धा तास आधी आलात तरी चालेल कारण लिफ्टला फार गर्दी असते आणि 3 मजला आहे. बरोबर. एकदम महत्वाचं. अजून मला बोलायचं एक. एक मिनिट. हा मी कोण ते बघतो जरा. कोण बोलतोय. श्याम बोलतोय. श्यामराव बोला. पासून ना तुमचा मी जॉब करतोय कारण सगळे पिक्चर सगळे संगीतकार सगळे गायक गीतकार तुम्हाला माहितीये. नाही महत्वाचं म्हणजे आता बऱ्याच जणांनी 1-2-3 ठराविक गायकांबद्दल बोलले तर त्या व्यतिरिक्त जे गायक आहेत किंवा गायिका आहेत त्यांचा पण थोडा अभ्यास. कारण काय आहेत ह्या आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आता हेमंत कुमार सदृश गायक 2 आहेत अजून. एक सुबीर सेन आहे, एक द्विजन मुखर्जी आहे. बऱ्याच जणांना त्यांची गाणी माहिती आहेत पण गायक कोण ते हेमंत कुमारच म्हणतात. किंवा जुन्या गायिका आहेत बघा त्या सुद्धा आपल्याला माहित असाव्या. सायगलची गाणी काय आहेत किंवा पंकज मलिक एक सुद्धा विचारू शकतात सिनियर सिटीजन आहेत म्हणून. ही नावं पण आपल्याला माहित असावी. त्यांची यांनी सांगितल्याप्रमाणे 5-5 गाणी आपण त्यांची निदान ऐकून आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवायची. निदान आपल्याला त्याचा रिव्हिजन करता येईल. बरोबर आहे. पण मी आता हे डायरीत लिहायची का कुठे. एक चोरीचा विषय विचारतोय प्रफुल्ल जानेंना आणि निवेदिता ताईना. आता आपण ग्रुप केलेला आहे. बरोबर आहे. हो. तर या ग्रुपवर ना
आता ज्या तुम्ही म्हणाल्या काही युट्यूब वरचे अंताक्षरीच्या स्पर्धा आहेत हो त्याचे व्हिडिओ टाकूया. व्हिडिओ टाकूया आणि आहेत व्हिडिओ नाही नाही त्या ग्रुपवर टाकूया वी विल मेक इट ऍक्सेसिबल. त्याच्यानंतर आता शामरावांनी म्हटलं किंवा माधवीताईंनी म्हटलं तशा ज्या कठीण जोड्या किंवा कठीण गाण्यांची जर कुठे उपलब्धता झाली लिस्ट तर म्हणजे थोडक्यात आपण एक सिलेबस करूया सगळेजण अभ्यास करतील आणि त्यातले आपले गुरु आहेत आपते सर हा त्यांनाही धरूया आपण आतमध्ये आणि सगळ्यांनी अभ्यास झाल्यानंतर प्रत्येकाने आपल्या चार टीम मध्ये आपापले विषय वाटून घ्यायचे ते पर्सनली जर कुठे भेटून हे करू शकणार असतील तर त्यांनी पर्सनली भेटून करायचंय जर पर्सनल भेटणं शक्य नसेल तर मला झुमवर मीटिंग सांगायची चार जणांनी झुमवर यायचं आणि काही तो झुंबा डान्स करायचाय दोघी जणी आणि ते माझ्या घरी येऊ शकतात माझ्या घरी. बरं बरं हा ठीक आहे. इन्व्हाइट देम टू कम टू माय हाऊस. ठीक आहे. आता मी काय म्हणतो झूम वर करायचं असेल तर तुम्ही चार जणांमध्ये एक कम्युनिकेशन ठरवा आपल्या ग्रुपवर टाका मी टाइम ठरवून देईन आपण सगळ्यांनी मिळून टाइम ठरवू आणि त्या चार जणांची मीटिंग होईल. ओके. परंतु 20 तारखेपर्यंत झटून काम करायचंय. अरे करूया ना एक मी खरं का सांगतो मला ह्याच्यात इंटरेस्ट एवढ्यासाठी आला की मध्यंतरी जे मळब आलं गेल्या आठवड्यात आपल्यावर आणि मला वाटलं होतं काहीतरी एक व्हायब्रंट झालं पाहिजे आपल्याकडे खूप मला असं कळत नव्हतं की आता आपण उन्हाळ्यात कुठे बाहेर जाऊ शकत नाही. मी म्हटलं उन्हाळ्यात गेला की आपण बाहेर जाऊ पण काहीतरी व्हायब्रंट झालं पाहिजे तर आपण सगळ्यांनी मस्तपैकी अभ्यास करून एक धमाल करू आणि मग तुम्ही कुठच्या हॉटेलमध्ये जाणार तिथे आम्ही सगळे येऊ आणि आपण माझ्या मते आपलं डिस्कशन पुरेसं झालंय असं वाटतंय का. आणि तर हे सगळं रेकॉर्ड केलेलं आहे हे रेकॉर्डिंग असंच्या असं ग्रुपवर येणार आहे आपल्या अंताक्षरीच्या ग्रुपवर कारण आपल्याला आता एकच नावं पाहिजे त्यामुळे आपल्या रेग्युलर ग्रुपवर मार्केटिंग करणार नाही. आणि सुनीलाताई तुम्ही खूप प्रयत्न करत होता मगासपासून जॉईन होण्याचा काळजी करू नका हे आताच जे सगळं डिस्कशन आहे ते आपल्या अंताक्षरीच्या ग्रुपवर येईल हे सगळ्यांना सांगतो सुरुवातीपासूनच सगळं डिस्कशन येणार. बरोबर. ठीक आहे. हा ठीक आहे. नाही 4:08 झाली आली आहेत आपण याच लिंक वर घुसणार आहोत कराओकेच्या मॅडम. मी एक विचारू का तुमच्याकडे तुम्ही म्हणताय ना त्या दोघींना बोलवता येईल का तुमच्याकडे मी पण तुमच्या घरी येईल. मग तुम्ही चौघांनीच सांगितलं मी आपण एकत्र त्यांना तुम्ही बोलू शकाल का दोघींना म्हणजे आपण एकत्र बसून काय ते ठरवू त्याच्यात त्या कुठे राहतात माहित नाही मला तर त्यांना बोलून चालत चांगलं. हा चालेल. नमस्कार. मी बंद करतोय. ओके ओके नाही हे चालू राहील फक्त रेकॉर्ड.